मिळेल तर दोन्ही पंचांना विनंती असेल की सर सामना त्वरित चालू करायचा आहे या ठिकाणी गोलंदाजी एंड वरती मात्र पाहायला मिळते गोलंदाज अक्षय तर फलंदाजी एंड वरती पाहायला मिळते अमित आणि प्रसाद दोन बलाडे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत तर पंजाचे पहिले षटक हे पॉवर प्लेचे षटक असणारं आहे सचिन दादा पाहायला गेले तर ज्या ज्या वेळेला असोसिएशन झाले त्या त्या त्याच्यानंतर एक व्यावसायिक खेळाडू निर्माण झाले आणि एक प्रोफेशनल खेळ कशा पद्धतीने खेळला पाहिजे तर या असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला अनेक वेळा पाहायला मिळतं एकेकालचा आपला ग्रामीण भागातील खेळाडू पाहिले गेले तर गावामध्ये खेळत होता परंतु आता यूट्यूबच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले तर व्यासपीठ निर्माण झाल्यानंतर ग्रामीण भागातील खेळाडूंना खूप मोठं नावलौकिक करण्याची एक न संधी नक्कीच मिळाले हे काम मग फक्त या असोसिएशन ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळतं मॅच मॅच ऑन होते पहिल्याशा ठिकाणी आहे फलंद गोलंदाजा हे अक्षय तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतय अर्थातच प्रसाद लाईन विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचं आहे प्रसाद प्रसाद पहिलेच पहिले पहिला चेंडू असणार आहे तीनशे एक नंबर जशी परिधान केलेला अक्षय गोलंदाजी करेल प्रसाद साठी ओहो हो 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 काय चेंडू वेक रणजित उभा आहे एसटी रक्षकांच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेत मित्रांनो आम्ही अनेक वेळेला सांगतो कारण एसटी रक्षक हा संघाचा दुसरा कर्णधार असतो कारण एसटी रक्षक असा एकमेव एक एकमेव खेळाडू अशा ठिकाणी उभा आहे की पूर्ण मैदानाचं लक्ष तो वेधून घेतो पुढचा चेंडू मोठा अफवाट का पॉईंट लक्षात रक्षक त्या ठिकाणी आहे फंबळ झालाय दोन धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव्यांनी धावसंख्या धावांचा श्री गणेश केला जाईल दोन धावा धाव फळकावरती लगावला जात आहेत सचिन आता पाहिलं गेलं तर क्रिकेटचा वेळ फार आगला वेगळा आहे जर का तुम्हाला क्रिकेटचा वेळ लागला तर तुम्ही मुंबईला असा गुजरातला असा पुण्याला असा एकदा रविवारचा दिवस उजाडला का तुमची पावलं मात्र या मैदानाकडे नक्कीच ओळणार कारण असा क्रिकेटचा वेळ वेड़, वेळ वेड़, वेळ आहे कारण हृदयवर हृदयावरती अधिराज्य गाजवणारा सध्याच्या घडीला खेळ कोणता तर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट तर पुढचा चेंडू अक्षयचा पाहायला मिळेल कशा पद्धतीने अक्षी आहे गोलंदाजी करतोय प्रसाद साडी चेंडू स्लो ठेवला होता हातामध्ये चेंडू जाऊन म्हणून थांबतोय थोडंसं चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं होतं अक्षयने हीच खासियत असते गोलंदाजाची एखादा मोठा फटका आल्यानंतर व्हेरिएशन करणे गरजेचं असतं ते या ठिकाणी मात्र कैशणी संघाच्या अक्षयचा पाहायला मिळते पुढचा चेंडू अक्षयचा प्रसादसाठी हो 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 काय चेंडू फेकलाय आणखीने धावत चेंडू येतोय ये त्या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कैशन संघाच्या अक्षयची कौतुकाची थाप नक्कीच त्याच्या त्याच्या पाठीवरती देताना पाहायला मिळते अखंड कर आणखीन एक मोठा अफवाट काही येतोय डान्सिंग दागून तर चेंडू मात्र जाईल चार धाबांसाठी चौकार पळका जाऊन पोहोचल्या त्या सहा धावा मित्रांनो असं म्हटलं जातं सौ सोनारकी तो एक की अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते राउंड विकेट मारक होता अक्षर उन्हा उडवलाय चेंडू जाईल लॉंगॉपच्या डोक्या वरून जाईल सहा तर षटक संपत या ठिकाणी पहिल्या षटक या ठिकाणी संपुष्टात पहिले पहिल्या षटकेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बारा या आकड्याने वरती असत प्रसादने मग सहाच्या सहा चेंडू फेस केले बारा धावा खर्च केला सुरुवातीच्या चेंडूमध्ये अक्षयने मात्र अक्षयने मात्र आपली बाजी मारली अक्षयने मात्र आपला जलवा दाखवला परंतु शेवटच्या अंतिम दोन चेंडूमध्ये मात्र प्रसाद धमाकेदार सुरू धमाके धमाका फोडला मोठे फटके मात्र त्या माध्यमातून आले पहिल्या षटकेरी संघाची धावसंख्या जाऊन पोचे तब्बल एका षटकात सहा धावा वरती तदनंतर आणखीन एक मातावरतीचा व्यावसायिक फलंदाज अमित मैदानामध्ये दाखल आहे प्लीज जास्त वेळ दौडू नका मित्रांनो कारण मै तेवढाच व्यावसायिक तितका दर्जेदार फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे अनेक वर्षाचा अनुभव असलेला आहे ह्या खेळाडूचा आणि या असोसिएशनमध्ये खूप मोठं योगदान असलेला खेळाडू मैदानामध्ये मैदानामध्ये फलंदाजी एंडवरती आहे अमित तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जाते कर्णधार आणि गोलंदाज दिनेश पोटले अर्थातच फोर्टी फाय नंबर जर्जी परिधान केलेला दिनेश पोटले राईट एम द विकेट मारा करील अमित साडी ओ हो पहिला चेंडू फेकला लॉंग ऑफचा चा क्षेत्रक्षक ताई नाद आहे त्या ठिकाणी परंतु चुकतोय आणि चेंडू मात्र जाईल चार धावांसाठी चौकार पहिल्या चेंडूवरती वरती खराब चेंडू आला ठोकलाय दिनेश पोटले वरती पहिल्याच चवडवरती ठोकलाय चौकार रामितनी कारण हीच खासियत आहे आम्हीची पुण्यात रायटान द विकेट मारा करील दिनेश पोटले आम्ही साठी ओ हो जबरदस्त लाज फाडक्या डीप स्क्वेअर लेगला ले जाईल चार धावांसाठी चौकार चौकार आल्यानंतर हॅट्रिक होणार का, का या ठिकाणी होतो कारण आम्ही शिंदे पाहिले गेले व्यावसायिक खेळाडू आहे गावासाठी खेळत असताना खूप मोठी अनेक वेळ याने साकारली आहे परंतु या ठिकाणी गोलंदाज झाला मात्र रीड करावं लागेल फलंदाज झाला कशा पद्धतीने फलंदाजी करते हे पाहावं लागेल पुढचा चेंडू राहतो विकेट मारा करतो आता चेंडू मात्र जबरदस्त फेकला होता परंतु तेवढाच दर्जेदार देखना फटका आणि आणखीन एक जाईल चार धावांसाठी चौकार इथे मात्र अमितचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच्या दिवसातील चौकार रांची हॅट्रिक हॅट्रिक ठोकले अमित शिंदेने जबरदस्त लाजवाब फलंदाजी पाहायला मी इथे हीच खासियत आहे अमितची धवसंख्या जाऊन पोचतोय ट्वेंटी फोर ऑन बोर्ड चोवीस धवाधाव पलकावरती लगावल्या जात आहेत अमित मात्र सुसाठ वेगाने आपली गाडी पळवतो या ठिकाणी हल्ला चढवला जातोय दिनेश पोटलेच्या गोलंदाजी वरती परंतु पहले गेले तर तीन चेड़ू येणा अद्याप बाकी आहे दिनेश पोटलेला या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी आहे एखादा ब्रेकथ्रो मिळून जर दिला तर दिनेश नक्कीच कौतुक केले जाईल हो 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 जबरदस्त एक आणखीन चे एक चेंडू फेकला संगा, संगा, होता परंतु लेग साईडच्या दिशेने एक वाईट चेंडू येते आणखीन एका धावेने भर पडेल नीलज संघा संघा संघामध्ये एका धावे धाव संघ जाऊन जाऊन पोहोचते येते ट्वेंटी फाय ऑन बोर्ड पंचवीस धावा धाव फळकावरती लगावला जात आहेत दिनेश पोटलेचा पुढचा चेंडू अमित साठी चेंडू मात्र जबरदस्त होता फुलरलाईनचा चेंडू फेकला होता थोडासा स्लो गती कमी केली होती एक धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळेल अक्षयने आपलं काम मात्र चोख पार पाडल्यानंतर थोडंसं दुसऱ्या षटकामध्ये दिनेश पोटे थोडासा फंबल होते महागडा पडताना पाहायला मिळते परंतु अजून येणारे दोन येणारे दोन चेंडू आता बाकी असणार आहेत या षटकातील धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली सव्वीस या धावांवरती सव्वीस धावा, धावा धाव फलकावरती असताना दुसरा षटक मार्ग येईल अर्थात दिनेश पोटले फेकेल फेकी करेल प्रसादसाठी हो 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 काय चेंडू फेकलाय मित्रांनो जबर चेंडू जाईल समालोचन धन्यवाद इथे समालोचन कक्षाला सलामी देणार हा फटका धबाधाफलिक वरती लगावला जात आहेत दिनेश पोटलेवरती मात्र हल्ला चढवला जातोय दिनेश पोटलेला थोडस मागडा आता मात्र इथं फसवलंय चकवले बोल फलंदाज झाला पहिला ब्रेक थ्रू मिळून दिले प्रसादच्या माध्यमातून बॅक टू तर फलंदाज धन्यवाद ही जे मित्रांनो आणि आजच्या दिवसातील हा पहिला संघ आहे निलेश संघ तो तीस धावांच्या पुढे धाव संख्या करणारा संघ ठरला आहे कारण सकाळच्या प्रहरापासून आम्ही वारंवार सांगतो या ठिकाणी कारण तीस धावा अद्याप धावपलो लगावला गेल्या नाहीत आणि सरांना विनंती असणार आहे की आपण वेळ टाईम लावायचा आहे या ठिकाणी ओके सर थँक्यू तदनंतर पै संघाचं तिसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी येतोय सॉरी शुभम गोलंदाज आहे शुभम फलंदाज आहे स्वप्नील परंतु अमित अजून मैदानामध्ये दाखवले राटन विकेट मारा करेल अमितसाठी ओ हो मोठा फटका का पदे क्षेत्रक्षण पोहोचेल का क्षेत्रक्षक तो पर्यंत जाईल सौकार चार धावांसाठी धावा 36, 36 एक नियम सांगतो आपल्याला हाय रिक्स हाय प्रॉफिट जेवढी तुम्ही रिक्स घ्याल तेवढी तुमचं तुम, प्रॉफिट नक्कीच असेल पुढचा चेंडू आणि या ठिकाणी आम्ही रिक्स घेत आहे क्षेत्र क्षेत्रक्षक बनलाय प्रेक्षक क्षेत्रक्षक डोक्यावरून चेंडू फेकून दिले चार धावांसाठी चाळीस धावा धाव फलकावरती लगावतोय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळत आहे काय काय फटकेबाजी आमच्या बाटीतून आग ओकणारी आग 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 ओकणारी फलंदाजी हल्ला मात्र चढवतोय गोलंदाजावरती अमित पुन्हा मोठा फटका संरक्षक तैनात आहे त्या ठिकाणी जबरदस्त दिनेश दिनेशने चेंडू गॅदर केलाय फेकी केले तोपर्यंत एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळत आहे मला वाटतं गोलंदाज करणारा गोलंदाज आहे दामा शिंदेचं सुपुत्र असल्या पाहायला मिळत परंतु पर दामा शिंदेचा खेळचं जा आम्ही नक्कीच आठवण स्मरणात आहे आमच्या परत पुढचा चेंडू पाहायला मिळते आहे उन्हा आडोब्या येत तर फससा उपलय शेतरक्षकाच्या हात यशरक्षक हातामध्ये चेंडू बॅक टू द फॅमिलियन बर्तावं सब फलंदाज मैदानामध्ये दाखल होते राजीव कानाडे आणखीन शुभव। में एक जबरदस्त फलंदाज मैदानामध्ये दाखल जाते मोठा फटका मानायचा नक्कीच प्रयत्न केला आहे परंतु फलंदाजाने फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाज शुभम शुभमने कुठेतरी विचारविनिमय केला थोडंसं विचारविनिमय केला मनामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी कर केली पाहिजे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करून एक आणखीन एक फलंदाजाला तंबूमध्ये परतवलं आहे मित्रांनो हेच क्रिकेट आहे कधी फलंदाज हेवी तर कधी गोलंदाज हेवी कधी फलंदाज आक्रमक तर कधी गोलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा आडोब्या केल्या केल्याचा येत नाही त्या ठिकाणी केला जातो एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न येत नाही धावा पूर्ण केल्या जात आहेत का आणि ह्या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव्याने धाव संख्या आकार घेते जाऊन पोहोचते तब्बल त्रेचाळीस या धावांवरती या क्रिकेटच्या मैदानामध्ये अठरा चेंडूमध्ये मध्ये बहात्तर धावात टोकताना पाहिलेत तसेच बहात्तर धावा, तसे धावा चेक्स करताना सुद्धा पाहिलेत अशा अनेक इतिहास या क्रिकेटच्या मैदानामध्ये इतिहास घडताना इतिहास रचताना खेळू आणि पाहायला मिळतात पुढचा चेंडू पुन्हा आढावा के प्रयत्न केला गेला के होता एक धाव मात्र अतिशय वेगाने पूर्ण केले दुसऱ्या परंतु पर के पर पर्रांत क्षेत्र झालाय दुसरी धाव ही पूर्ण केली जाते दोन धावेने धाव संख्या जाऊन पोहोचत फोर्टी फाय ऑन द बोर्ड पंचेचाळीस धावा धाव बळकर लगावल्या जात आहेत तिसऱ्या षटक्या ठिकाणी संपुष्टात येते कशाने संघाला अठरा चेंडू आणि सेहेचाळीस धावांची आवश्यकता शकता एक पर्यंत सुमधूर संगीत पुढील होणारी मॅच असणार आहे एक मोठी मेजवानी असणार आहे तमाम क्रीडा रसिकांसाठी अर्थातच निव्वी भवानी निवी आणि समर्थनगर इंदापूर या दोन दरम्यान असणार आहे समर्थनगर पाहायला गेले तर विशाल पानोकरचा संघ तर दुसऱ्या बाजूला आमच्या योगेश नाडकरांचा संघ निवी संघ जयभवानी निवी आणि समर्थनगर इंदापूर दोन संघाने नाणेपेकीसाठी यायचं आहे आणि मित्रांनो फलंदाज आणि क्षेत्रक्षि पाठवायला स्पीडअप स्पीडअप करा मित्रांनो वारंवार आपण सांगता सांगायला लागतंय कारण आपण एक व्यावसायिक दर्जाचं खेळ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहे प्लीज स्पीडअप करायचं आहे जय भवानी निवी आणि समर्थनगर इंदापूर दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण नाणेपेकसाठी या ठिकाणी यायचं आहे निवी आणि समर्थनगर आम्ही सर थोडं फास्ट स्पीड़ अप घ्यायचं सर आमचे मित्र सन्माननीय हितेश शेठ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे एक सर्वांना सातत्याने मदत करणारं व्यक्तिमत्त्व हे कशाने गावचं म्हणून त्यांची ओळख आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असे हितेश शेठ यांचं या ठिकाणी हित स्वागत केलं जातं आहे धन्यवाद हितेश हितेशजी धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा एकदा मॅच्या दिशेने घेऊन जाईन घमासं मात्र चालू आहे कारण मोठ्या धावांचा पाठला करायचा आहे कशेने संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले त्या ठिकाणी अक्षय आणि रणजित मैदानामध्ये दाखल झाले तर गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळते अर्थातच नितीन अर्थातच पैशा पे पेशाने शिक्षक असलेले हे उभारे सर आमचे नितीन उभारे सर आमचे परम मित्र आहेत पाच नंबर ज्याचे परिधान केलेला हा खेळाडू परंतु गावासाठी मित्रांनो काय वाटेल ते करायला लोक तयार असतात कारण सचिन दादा पेशाने व्यवसायाने शिक्षक असणारा खेळाडू आहेत आज मैदानामध्ये दाखल झाले संघाचं वैयक्तिक पहिले षटक पावारच्या फेकण्यासाठी पाचार नक्कीच त्या ठिकाणी केले तर फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे अक्षय आणि रणजित पहिला चेंडू फुल टॉस उडावला आहे उडावला आहे हातामध्ये जाईल पहिला झटका पहिला झटका नक्कीच नाराज होईल काय मी केलं हे काय घडलं काय बिघडलं मैदानामध्ये फुलटॉच चेंडू वरती कनेक्ट करता आला नाही नक्कीच ना स्वतःवरती नाराज नाराज होऊन मै तंबू मध्ये परतय एक मोठा यश मिळते आहे ते मात्र गोलंदाज नितीन सरांना सरांनी नितीन सरांचा जर विचार केला तर एक जबरदस्त अनुभव असेल हा खेळाडू पाहायला मिळत आहे कारण आय कॉन्टॅक्ट गोलंदाजा फलंदाजावरती त्यांचे एकदम रोखून धरलेले असतात कशा पद्धतीने फलंदाज फलंदाजीसाठी स्थान स्थान घेतोय त्याच्यावरती त्याच्यावरती ते गोलंदाजी करतात भेदक मारा केला पहिला फॉर्म पहिला झटका पहिल्या हदरा मात्र मिळतय मै कशेने संघाला तदंतर मैदानामध्ये दाखल झाल्या रोहन रोहन कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल या ठिकाणी मात्र मोठे फटके पाहिजेची आवश्यकता आहे कारण त्रेचाळीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे परंतु येणारे सतरा चेंडू आहेत आणि त्रेचाळीस धावांची अजून अद्याप गरज आहे परंतु क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये जर दरला धारा दिला जात नाही कधीही कोणत्या क्षणी कोणत्याही संघाचं पार्ट बदलू शकतं बदलणारा असा खेळ कोणता आहे तर मित्रांनो क्रिकेट आणि आता मात्र या ठिकाणी पंचाळी नऊ चेंडू घोषित केलाय लॉ ऑफ ट्वेंटी वन लगावला जाईल पंच गोपाल सरेंच्या माध्यमातून आणि फ्री 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 हिटला ला संधी एक फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी त्या ठिकाणी दिली जाईल दिली जाते परंतु फुलटा चेंडू होता दादा जर एक मोठा फटका आला असता तर धावा कन्वर्ट झाले असते संघाचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी झाला असता नंतर पुढचा चेंडू पाहिला म्हणजे नितीनचा कशा पद्धतीने मात्र फेकेल या डावकरी हाताच्या फलंदाजाला हो 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 ब्लॉक मध्ये चेंडू फेकलाय फेकलाय आणखीन एक यशस्वी चेंडू फेकण्यामध्ये सफळ झाले गोलंदाज गोलंदाज उभारे सर तर खरोखर कर दिशा या क्रिकेटच्या मैदाना मैदानामध्ये पाहिलं जात गतीपेक्षा दिशेला अतिशय महत्व दिले जातं जर जा दिशा तुमची योग्य असेल तर तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता या क्रिकेटच्या मैदानामध्ये तदनंतर नितीन सरांचा पुढचा चेंडू आहे फलंदाज रोहन साठी आणखीन एक चेंडू बीट 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 होत आहे मात्र रोहननी मात्र नाराज केले तमाम कशेन संघाचा डगाऊट मात्र खामोश शांत पाहायला मिळतं आपल्याला कारण जर फटकेबाजी झाली असती तर याच डगाऊटने डोक्यावर घेऊन नाचले असते खेळाडूला परंतु आता मात्र शांत आणि संयमी खेळ बघताना कशेनचा डगाऊट तर पुढचा चेंडू पाहायला मिळते आणखीन एक चेंडू निर्धाव येते वा भाई वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त चेंडू एका मागोमाग निर्धाव फेकताय धाव संख्या धाव फलकावरती अद्याप एक धाव धाव फलकावरती लगावले जाते ती सुद्धा वाईटच्या स्वरूपामध्ये सॉरी नोच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली होती आणि खरोखरच पाहिलं गेलं तर कश्यनच्या होमग्राऊंड मध्ये मात्र कशन संघाचा मात्र या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेडू मराठी या षटकातील बाकी आहे सॉरी दोन चेडू अद्याप बाकी आहेत हो 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 अ आणखीन एक निर्धाव चेंडू आहे वाईट टाकण्याचा टाकण्याचं केला येत गेलं आणि वाईट ऑर्कट टाकण्यामध्ये सपल झालाय आणखीन एक निर्धाव चेंडू फेकत आहे रोहन मात्र बघतच बसलाय चेंडूकडे आणखीन एक निर्धाव चेंडूची चेंडू सांगता होताना वायला मिळते आहे वा सर वा काय गोलंदाजी केले जबरदस्त आपल्याला एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर म्हटलं जातं अनुभवासारखा दुसरा गोरू नाही आणि याचा उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुन्हा मोठा फटका मात्र एक येतोय स्टँड अँड डिलिव्हरी पिक पिक हॅनिम ब्युटीफुल सिक्स सहा धावांसाठी षटकार आणि आमचे सन्मान्य मित्र बंटी पानोरकर आमचे मित्र आहेत काल मध्ये जबरदस्त त्यांनी सा खेळ साकार केला ते उपस्थित आहेत त्यांच्या येतूची त्या ठिकाणी स्वागत केले जाईल बंटी आपण यायचं आहे कालबरोबर संघाकडून या ठिकाणी आपल्या येतूचे स्वागत केले जाते बंटी पानोरकर माणगाव तालुक्यातील खूप मोठा खेळाडू बंटी पालघरकर आदराने नाव घेतलं जातं कारण बंटी म्हटलं की खूप मित्र आहेत आमचं मित्र आहेत ते आहे आमचे अनेक मैदान गाजवले त्यांनी अनेक क्रीडा रसिकांना मुग्ध केलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तसेच आमचे मित्र गणेश साहेबाला त्यांच्या ठिकाणी के स्वागत केलं जात आहे तदनंतर पुन्हा त्या मॅच दिशेने मित्र घेऊन जाईन घमसम चालू झालाय पहिले षटक संपुष्टात आले सात धावा खर्च केलेत पहिले षटक के तदनंतर दुसरं षटक पाचारण केले सागर तर फलंदाजी एंड वरती आहे रणजित रणजितला डीजेच्या आवाजाने मात्र या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल रायडॉंद बिकडे मार रणजित साठी हो हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय हा नक्कीच फटका मोठा टोळवण्याचा होता ठोकण्याचा होता कारण छोटासा गोलंदाज आहे प्रेशर जर निर्माण एक दोन जर मोठे फडके आले तर गोलंदाजावरती नक्कीच प्रेशर निर्माण होतो परंतु या ठिकाणी आज नीरज संघाची गोलंदाजी पाहिली गेली तर गोलंदाजीमध्ये चमत्कार करताना खेळाडू पाहायला मिळतात सागर सागरचा पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय कशा पद्धतीने आपल्या संघासाठी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न येत करतोय चित्रक्षण मात्र सजवले फु फुलवलं या मैदानामध्ये नीरज संघाने कारण सातत्याने एक मोठा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते व्यावसायिक खेळाडू या संघामध्ये आहेत तर सागरचा पुढचा चेंडू रणजित झाडी उलटा चेंडू पाहायला मिळते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जाते डीपचा चित्रक्षणच्या ठिकाणी एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेने धाव संख्या मात्र जाऊन पोचेल तब्बल आठ या आगड्यावरती जर कशियानी संघाला सामना जिंकायचा असेल तर रोहनला रोहनला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल मी मगाशीच म्हणाल होतो हाय रिक्स हाय प्रॉफिट जेव्हा तुम्ही हाय रिक्स घ्याल त्यावेळेला तुमचा प्रॉफिट नक्कीच निश्चितच असतं रोहनच्या खांद्यावरती सगळी मदार असणार आहे कशियानी संघाची कारण डावकुऱ्या हाताला जेवढं डावकुर्या हाताचं गोल हाता फलंदाज पाहायला गेलं तर एक तेवढंसं गोलंदा गोलंदाजाला गोलंदाजी करणे सोपं नसतं अवघड असतं परंतु ते पाहायला मिळेल का या ठिकाणी रोहनसाठी पुढचा चेंडू आणि आडव्या बॅट येत चेंडू पंचांकडून मात्र घोषित केलं जाते गोलंदाजाला दंडित केलं जाते एक धाव मात्र नक्कीच दाढी गाणे केली जाईल एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल तब्बल नऊ या आकड्यांवरती दुसरं षटक मार्गच आहेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत पुन्हा मोठा फटका जबरदस्त स्पीडनी चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते हीच खाशी येत असते क्षेत्ररक्षणाची क्षेत्ररक्षणा क्षेत्ररक्षणाची सात करीर फलंदाजावरती मात आणि ही या ठिकाणी समीकरण नक्कीच पाहायला मिळालंय आम्ही अनेक वेळा सांग अनेक वेळेला अनेक जण म्हणतात हा गोलंदाज चांगला आहे तो फलंदाज चांगला आहे परंतु आम्ही नेहमीच सांगत असतो की अकरा खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि अकराच्या अकरा खेळाडूंना अतिशय महत्त्व आहे जर का गोलंदाजी फलंदाजी चांगली झाली आणि क्षेत्रक्षण चांगलं नाही झाली तरी सांगायला पराभूत व्हावं लागतं पुढा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला व्हेरिएशन सागरचा पाहायला मिळतं या ठिकाणी आणखीन एक निर्धाब चेंडू फेकणे फार गरजेचं आहे मित्रांनो क्रिकेटच्या क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच अनेक वेळा आपण पाहतो कारण जर ज्या ज्या वेळेला मोठ्या धावा येत नसेल तेव्हा एकेरी दुहेरी धावा काढणेसुद्धा अतिशय फार महत्त्वाचा असतं कारण एकेरी धावेचं किती महत्त्व आहे ते मात्र भारत पाकिस्तानमध्येच सामना झाला होता इम इम्झमम कर्णधार होता तेव्हा दोन धावेनी मात्र सामना हरला होता पाकिस्तान तर त्याचंसुद्धा या ठिकाणी दोन धावेला किती महत्त्व दिलं गेलं 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 होतं पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव चेंडू फेकतोय रणजित रणजित एक जुना चांदा खेळाडू आहे अनेक वर्षाचा अनुभव आहे परंतु मित्रांनो अनुभव आहे तरी सुद्धा सातत्य कंटिन्युटी या क्रिकेटच्या मैदानामध्ये असणं फार गरजेचं असतं तर पुढचा चे पाहायला मिळते विकेट मारा खालील रणजित साडी सागर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल का तिथे मात्र फलंदाज फंबल होते आणि या दोन धावा मात्र मिळत आहेत दोन धाव संख्या जाऊन पोचते बारा या आकड्यांवरती अद्याप दुसरं षटक मार्गस्थ असताना सॉरी दुसरं षटक संपुष्टात येत आहे बारा धबा धावा फलकावरती लगावल्या जात आहेत परंतु मित्रांनो पाहायला गेलं की कशेने संघ नवीन संघ आहे त्याला थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे थोडंसं तालमेल त्याला रुलायला या ठिकाणी थोडा वेळ लागेल परंतु एक दोन मॅच झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी बाजी मारतील चषकावरती आपलं नाव कोरतील धावसंख्या धावसंख्या धाव पलगाव लगावले त्या बारा धावा जिंकण्यासाठी अजून सहा चेंडू आणि चौतीस धावांची आवश्यकता आहे रोहन तसं म्हटलं गेलं तर चौतीस धावा काल आम्ही पाहिले सहा चेंडू सहा चेंडू सात सात सिक्स सुद्धा मारताना आम्ही पाहिले ऋतुराज गायकवाड झालेल्या मॅचमध्ये सहा चेंडू मध्ये चे षटकार ठोकलेत असा सुद्धा विक्रम इथे होऊ शकतो परंतु गोलंदाज आहे अमित अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या ठिकाणी आहे कारण स्लॉगोरचं अंतिम आणि शेवटचं षटक फेकण्यामध्ये अमित पाचारण झाले तर गोल एंड वरती आहे रोहन रोहनला इथे सुसाड वेगाने गाडी पलवावी लागेल पहिला चेंडू अमितचा एज मात्र लागते चकवले त्या ठिकाणी तर मात्र पाच चेंडू आणि चौतीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी परिश्रम परिश्रम परिश्रम, परिश्रम या ठिकाणी करावे लागते कशेने संघाला धावा धावा धावांचा धावांची गरज आहे परंतु धावांची गरज असताना मात्र एका एकामागोमाग एक चेंडू निर्धा फेकलेत फेक फेकण्यामध्ये माहीर आहे अमित आणि हा हा सामना हा सामना हा सामना मात्र पाहायला मिळत आहे की निरज संघाकडे झुकलेला पाहायला मिळत आहे तर याच्या पुढील एक मोठी मॅच पाहायला मिळेल मोठी फाईट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अमित सापूरचा चेंडू वोटा फटका रोहन रोहन ऑन द फायर 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 सहा धावांसाठी बिग 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 जाईल चटकार. सर्व मित्रांनो आयोजकांना विनंती असणार आहे की चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये कारण अमितवरती वरती हल्ला चढवला आहे सचिनदादा पाहायला गेले तर हे फटके आधीपासून जर का आले असते तर थोडेसे कुठेतरी समीकरण वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळालं असतं परंतु हे युद्ध आहे युद्ध मानावं लागेल क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये हे कुरुक्षेत्र आहे जय पराजय हे नक्कीच या मैदानामध्ये असतं पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळतं अमितचा राडॉफ द विकेट मारा करेल अमित ओहो हो 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 मोठा फटका शेतक तैन्यात आहे फलंदाज झाला माघारी परतावा लागते फलंदाज बाद आणखीन एक मोठा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय शुभम सॉरी दिनेश पोटले मैदानामध्ये दाखल झालाय मैदानामध्ये कशा पद्धतीने गो फलंदाजी करेल काही जरी क्षण जरी मॅच मॅच जरी निरज संघाच्या बाजूने झाले असले तरी मित्रांनो आपलं अस्तित्व टिकवणं किंवा जशास तसं उत्तरं देणं तितकंच फलंदाजाला गरजेचं असतं कारण कोणत्या सणाला जसं सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक वेळा सामना बदलताना आम्ही पा पाहायला मिळते आहे रंग बदलणं खेळ कोणता म्हणजे क्रिकेट म्हटलं तर पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा बळी येत नाही त्या ठिकाणी केलं जातं आहे क्षेत्रक्षकता आणि खराब खराब क्षेत्रक्षण चेंडू मात्र फर्रार चौकार चार धावांसाठी डी जे बावीस धावांची आवश्यकता आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये पुढचा चेंडू पाहायला मिळतो शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे बावीस धावांची आवश्यकता आहे मोठा फटका मोठा फटका येतो चेंडू मात्र जाईल सहा धावांसाठी बिग 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 पिक बिग छटकार आणि निल्याचा संघ विजयी झाले